की एक एक ज्या घटनाक्रम जो आपण या ठिकाणी पाहतोय, ठीक आहे, की आतापर्यंत काँग्रेस जे मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला पाहिजे या संकल्पनेला काँग्रेसचा विरोध आहे, ही गोष्ट कुठे ना कुठे हेरून महाराष्ट्रातील 11 बिगर काँग्रेसी पक्ष एकत्र आले होते आणि त्यांनी मग संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली होती. आता याच संपूर्ण घटनाक्रमातील पुढला टप्पा आपल्याला सांगता येईल की 1957 मध्ये, जसं आपण म्हणतो की मे 1952 मध्ये भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या, त्यानंतर मग 52 ते आपण 5 वर्ष मोजूया, ठीक आहे, म्हणजे 1957 मध्ये सार्वत्रिक निवडणुका आल्या, लोकसभा विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका या 1957 मध्ये पार पडल्या होत्या. त्यापैकी जर म्हणू आपण तर विधानसभा निवडणुकीमध्ये 1395 जागांपैकी 222 जागा मिळवून काँग्रेस पक्ष जो आहे तो सत्तारूढ झाला होता. मात्र ज्या 11 बिगर काँग्रेसी पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती आणि या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मार्फत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लढविल्या होत्या, या निवडणुकांमध्ये सुद्धा संयुक्त महाराष्ट्र समितीला एक अभूतपूर्व यश मिळालं होतं. जवळजवळ या 395 जागांपैकी 124 जागा संयुक्त महाराष्ट्र समितीला मिळाल्या होत्या, ठीक आहे. भलेही म्हणू आपण की विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात जास्त जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनला असला तरी संयुक्त महाराष्ट्र समितीला पहिल्याच प्रयत्नामध्ये 124 जागा मिळवून त्यांनी एक अभूतपूर्व कामगिरी या विधानसभा निवडणुकीमध्ये पार पाडली होती. सोबतच म्हणू आपण तर काँग्रेसला हा एक सर्वात मोठा धक्का होता. सोबतच आपल्याला सांगता येईल की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला 71 जागा मिळाल्या होत्या आणि स्वतःचा जो महापौर आहे हा महापौर मुंबई महानगरपालिकेवरती नेमण्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला यश मिळाले होते आणि मग या संयुक्त महाराष्ट्र समितीचेच MV धोंडे हे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी आरूढ झाले होते, सत्तारूढ झाले होते, ठीक आहे. तर निवडणुकांमध्ये अशा पद्धतीचा जो धक्का आहे तो धक्का काँग्रेसला बसल्यानंतर मात्र मग काँग्रेस संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये थोडीफार अनुकूल व्हायला सुरुवात झाली होती असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की याच दरम्यान पहा की 30 नोव्हेंबर 1957 रोजी प्रतापगडावर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं, ठीक आहे, अश्वारूढ पुतळ्याचं अनावरणाचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि हीच गोष्ट हेरून मग याच संयुक्त महाराष्ट्र समिती मार्फत भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली या प्रतापगडावर मोर्चा काढून पंडित नेहरूंसमोर पसरणी घाट असेल, ठीक आहे, किंवा पोलादपूर जवळ निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणता येईल आपल्याला की 1 नोव्हेंबर 1958 म्हणजे जवळजवळ 1 वर्षांनी म्हणू आपण की भाई माधवराव बागल यांच्याच नेतृत्वाखाली संसदेवरती मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता. परत एकदा 19 डिसेंबर 1958 रोजी संसदेवर दुसरा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर 18 जानेवारी 1959 मध्ये सीमा लढा समिती मार्फत करबंदी चळवळ सुरू करण्यात आली होती. तर नोव्हेंबर 1959 मध्ये मोरारजी देसाईं विरुद्ध आदिवासींनी सुद्धा मोर्चा काढला होता. तर हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे हा घटनाक्रम नंतरच्या काळामध्ये घडून आला होता, ठीक आहे. आता संयुक्त काही केल्या संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन आहे हे आंदोलन थांबत नाही हे हेरून पुढे मग जे काँग्रेस कार्यकारिणीचे मुख्य नेते होते हे मुख्य नेते सुद्धा संयुक्त महाराष्ट्राप्रती अनुकूल झाले होते, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आता जर आपण पाहिलं तर यशवंतराव चव्हाण यांनी जे पुस्तक लिहिलं होतं घृणानुबंध, आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीमध्ये. तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीमध्ये आपण पाहिलं होतं की यशवंतराव चव्हाणांनी ऋणानुबंध पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे की या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची जी ओढ आहे ती मराठी साहित्य संमेलनामधून निर्माण झाली अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. तर याच यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या ऋणानुबंध या पुस्तकामध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे पूर्व क्षण या लेखामध्ये यशवंतराव चव्हाणांनी केलेल्या हालचाली आणि प्रयत्नांचे सविस्तर वर्णन सुद्धा, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी यशवंतराव चव्हाणांनी कुठल्या कुठल्या हालचाली केल्या, कुठले कुठले प्रयत्न केले याचा सविस्तर तपशील त्यांनी आपल्या ऋणानुबंध पुस्तकातील संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे पूर्व क्षण या लेखामध्ये दिला आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या संपूर्ण घडामोडी घडत असतानाच मित्रांनो
त्यावेळेसच्या ज्या काही तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष होत्या इंदिरा गांधी यांनी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राच्या निर्मितीचं आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला दिलं होतं. आणि पुढे मग याच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी काँग्रेसच्या चंदीगड अधिवेशनामध्ये गोविंद वल्लभ पंत, त्यानंतर यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील, जीवराज मेहता यांची एक समिती नियुक्त करण्यात आली होती. आणि याच समितीच्या आग्रहामुळे मग मुंबई राज्याऐवजी, कारण द्वैभाषिक कोणतं राज्य अस्तित्वात आलं होतं, मुंबईचं राज्य अस्तित्वात आलं होतं, तर मुंबई राज्याऐवजी महाराष्ट्र, महाराष्ट्र हे नाव मान्य करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर ह्या संपूर्ण घडामोडी नंतरच्या काळामध्ये घडल्या होत्या. त्यानंतर पहा की एप्रिल 1960 मध्ये ही जी समिती जी काँग्रेसच्या चंदीगड अधिवेशनामध्ये स्थापन करण्यात आली होती, या समितीच्या अहवालानुरूप मग एप्रिल 1960 मध्ये भारतीय संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा 1960 जो आहे तो संसदेमध्ये पारित केला. त्यानुसार 1 मे 1960 पासून द्वैभाषिक मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन स्वतंत्र राज्यामध्ये विभाजन करण्याची घोषणा करण्यात आली. ठीक आहे, सोबतच आपल्याला म्हणता येईल की महाराष्ट्र आणि गुजरात हे पूर्वी मुंबई राज्याचे अविभाज्य घटक होते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ज्या काही वित्तीय मागण्या असतील, ठीक आहे, किंवा आर्थिक प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी काही वेगवेगळ्या समित्या सुद्धा नियुक्त करण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने पहा की वित्तीय मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राकडून यशवंतराव चव्हाण तर गुजरातकडून जीवराज मेहता यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्यात आली. तर आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन जे केंद्रीय मंत्री होते गोविंद वल्लभ पंत आणि सचिव रंगाचारी यांची एक समिती नियुक्त करण्यात आली होती. वित्तीय मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राकडून यशवंतराव चव्हाण आणि गुजरातकडून जीवराज मेहता, तर आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री गोविंद वल्लभ पंत व सचिव रंगाचारी यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा की अशा पद्धतीने मुंबई पुनर्रचना कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, ज्यामध्ये 4 प्रशासकीय विभाग, 26 जिल्हे आणि 229 तालुके त्यावेळी अस्तित्वात होते. ठीक आहे, आता प्रशासकीय विभागानुसार समजा या ठिकाणी आपण थोडक्यात प्रकाश टाकला तर 4 प्रशासकीय विभाग महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी अस्तित्वात होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत, तर 6 प्रशासकीय विभाग आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, चला तर पहिला प्रशासकीय विभाग होता तो म्हणजे कोकण विभाग. या कोकण विभागामध्ये बृहमुंबई, ठाणे, कुलाबा, ठीक आहे, कुलाबाचं नामांतर मग पुढे रायगड जिल्ह्यामध्ये करण्यात आलं होतं आपल्याला माहिती आहे. तर बृहमुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक आणि धुळे, ठीक आहे, तर अशा पद्धतीची एकंदरीत जिल्हे या कोकण विभागामध्ये अस्तित्वात होती, धुळे आणि जळगाव. ठीक आहे, त्यानंतर पुणे विभागामध्ये पहा, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश पुणे विभागामध्ये केला गेला होता. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा आणि अकोला अशा एकंदर 8 जिल्ह्यांचा समावेश नागपूर विभागामध्ये करण्यात आला होता. औरंगाबाद विभाग जो एक हैदराबाद संस्थान मराठवाडा म्हणून ओळखला जात होता, या औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होता. ठीक आहे, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या. पुढे पहा की 1 मे 1960 रोजी म्हणजेच कामगार दिन सुद्धा पाळला जातो आपल्याला माहितीये. तर या कामगार दिनी पंडित नेहरूंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईतील शिवाजी पार्क, जिथे आता बाळासाहेब ठाकरे यांची समाधी सुद्धा बांधण्यात आली आहे, तर मुंबईतील शिवाजी पार्क येथे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सोहळा पार पडला होता, ज्याचं उद्घाटन धनंजयराव गाडगीळ याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. या महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं, तर धनंजयराव गाडगीळ यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. प्रमुख जे उपस्थिती होती ती मात्र भारताचे पंतप्रधान पंडित नेहरूंची होती. ठीक आहे, त्यानंतर मग महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली होती. ठीक आहे, तर याच मुख्यमंत्री पदापासून म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून जसं मी आपल्याला सांगितलं की संपूर्ण जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील तर ओव्हरऑल त्यांच्या कारकिर्दीविषयी आपल्याला माहिती करून घेणं किंवा निदान त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्या कुठल्या योजना ज्या आहेत किंवा महत्वपूर्ण घटना कुठल्या कुठल्या पार पडल्या त्यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असतं मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण पूर्णतः महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली आणि नागपूर करारानंतर जो जो काही घटनाक्रम होता त्या घटनाक्रमाचा आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आय होप की आजच्या मार्गदर्शन सत्रातील सर्व माहिती आपल्याला कळलेली असेलच. मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये समजा जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा मॅप आपल्याला डोळ्यासमोर दिसत असेल
ठीक आहे. तर यामध्ये पहा आता वेगवेगळे प्रशासकीय विभाग आपल्याला या ठिकाणी दिसत असतील. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी आपण पाहिलं होतं की 4 प्रशासकीय विभाग होते. आता याच्यामध्ये पहा किती आहेत, तर 6 प्रशासकीय विभाग आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आता एक जर आपण पाहिलं तर हा सुरुवातीला आपल्याला दिसत असेल. कोणाचं तरी माईक सुरू आहे, प्लीज बंद करा. ठीक आहे. हा एक नागपूर विभाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर जर म्हणू आपण तर हा अमरावती. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर इकडे हा औरंगाबाद. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर इकडे नाशिक, त्यानंतर हा मुंबई आणि हा पुणे. ठीक आहे. याच्यामध्ये पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे. ठाणे मधून पालघर हा एक नवीन जिल्हा निर्माण झाला. इकडे आपण जर पाहिलं तर चंद्रपूर मधून गडचिरोली, भंडारा मधून गोंदिया. ठीक आहे. त्यानंतर इकडे मग वाशिम, अकोलामधून वाशिम. तर अशा पद्धतीच्या नवीन जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आता करण्यात आला. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये समजा जर आपण पाहिलं तर 39 जिल्हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. ठीक आहे. चला तर आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये एकंदर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये कुठल्या कुठल्या चळवळी मराठी भाषिकांना ज्या आहेत त्या उभाराव्या लागल्या, त्यांचा संपूर्ण आणि सविस्तर तपशील आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, असेच जे नवनवीन मार्गदर्शन सत्र असतील ते स्पेक्ट्रम अकॅडमीच्या झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहेत. ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये किंवा मागील मार्गदर्शन सत्रामध्ये जे जे काही आपण संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या संदर्भामध्ये माहिती पाहिली त्याच्यावरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कुठले कुठले प्रश्न विचारण्यात आले होते त्यांचा आढावा सुद्धा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर त्या प्रश्नांकडे वळूयात, बघूयात किती विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांची उत्तरे येतील. ठीक आहे. चला लेट्स गो. चला एक गोष्ट सांगायची विसरली आहे, परत प्रश्नांचा आढावा आपण लवकरच घेऊ. पण जसं पहा की महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये काही वादग्रस्त गावे सुद्धा आहेत, तर त्या गावांची यादीही आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. जसं पहा कारवार, बेळगाव, निपाणी, संकेश्वर, जत, त्याच्यानंतर जे 6 आहे नंदगड, मिरज, सोलापूर, गडहिंग्लज, खानापूर, शहापूर, इचलकरंजी, हल्याळ, अक्कलकोट, कुरुंदवाड, मंगळवेढा, भालकी आणि डांग. ठीक आहे. तर ही या 3 राज्यांतील अतिशय वादग्रस्त गावे म्हणून ओळखली जातात. त्याच्यापैकी पहा पहिली जी 3 आहेत लाल अक्षरामध्ये आपल्याला दिसत असतील स्क्रीनवरती, तर कारवार, बेळगाव आणि निपाणी ही कर्नाटकमध्ये आपल्याला कर्नाटकमध्ये आहेत ही तिन्ही ठिकाणे. सोबतच म्हणू आपण तर भालकी आणि डांग ही जी आहेत ही गुजरात राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत आणि आपल्याला व्हाईट अक्षरामध्ये समजा दिसत असतील तर ती महाराष्ट्रामध्ये आहेत. तर या 18 गावांमध्ये किंवा गावांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक, ठीक आहे, यांच्यामध्ये वाद सतत निर्माण होत असतात. आपल्याला माहिती आहे की बेळगावच्या संदर्भामध्ये तर आपण नेहमीच ऐकतो. ठीक आहे. बेळगाव हा सुद्धा एक मराठी भाषिक भाग होता, मात्र हा महाराष्ट्रामध्ये सामील होऊ शकला नाही. सध्याच आपल्याला माहिती असेल की आजच समजा कोणी मटा वाचला असेल महाराष्ट्र टाइम्स नावाचं वृत्तपत्र, तर त्याच्यामध्ये बेळगावच्या संदर्भामध्ये एक वक्तव्य राष्ट्रवादी नेत्यांकडून किंवा जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक विधान दिलं आहे की संपूर्ण जो मराठी भाषिक भाग असेल जो इतर राज्यांमध्ये समाविष्ट आहे त्या मराठी भाषिक भागांना महाराष्ट्रामध्ये सामील केलं जाईल अशा पद्धतीचं विधान, ठीक आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तर आजच्या महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आहे. ठीक आहे. तर ही जी आहेत 3 ठिकाणे लाल अक्षरामध्ये आपल्याला दिसत असतील ती सध्या कर्नाटक राज्याचा घटक आहेत, ठीक आहे, भाग आहे, आणि भालकी आणि डांग जे आहे ते गुजरात राज्याचा भाग आहे. मित्रांनो, मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या बदल्यामध्ये, ठीक आहे, हे जे भालकी आणि डांगचा जो काही भाग असेल आणि सोबत 20 खेडी जी आहेत डांगच्या प्रदेशातील ती महाराष्ट्राने किंवा महाराष्ट्रातील नेत्यांनी गुजरातला बहाल केली होती, ठीक आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवण्याच्या बदल्यात. ठीक आहे. तर ही एक सुद्धा विवादास्पद घटना म्हणूनच ओळखली जाते. त्या अनुषंगाने आपल्याला ह्या संपूर्ण गावांविषयीची माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा आता संभाव्य प्रश्न मला पहिला प्रश्न आहे. ठीक आहे. आपल्याला स्क्रीनवरती दिसेलच. पहिला प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ग्रामीण भागात पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य कोणत्या कार्यकर्त्यांनी केले होते? ठीक आहे. हा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विचारण्यात आला होता. फॉरेस्टच्या वनसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. समजा कोणाला माहिती नसेल तर मीच याचा आन्सर सांगून देतो.
ठीक आहे, कारण बरेचसे विद्यार्थी म्हणतील सर हे आमच्या शिकण्यामध्ये गेलंच नाही. ठीक आहे, तर प्रत्येक गोष्ट जी आहे तुमच्या शिकण्यामध्ये येईलच याची गॅरंटी नाही आहे. तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी आहे ती ग्रामीण भागात पोहोचविण्याचं महत्वपूर्ण कार्य, ठीक आहे, कार्य केलं होतं डॉक्टर केशवराव धोंडगे आणि गुरुनाथ कुरुडे यांनी. ठीक आहे, तर यानुसार जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक एक म्हणजेच अ आणि ब हे विधाने बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी आचार्य प्र के अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते? या प्रश्नाचं उत्तर तर पटकन येईल. रीमा, नंदिनी, यस, दैनिक मराठा. दैनिक मराठा हे वृत्तपत्र आचार्य प्र के अत्रे यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे, ही आंदोलनातील वृत्तपत्रांची आवश्यकता ओळखून आचार्य अत्रे यांनी दैनिक मराठा हे वृत्तपत्र सुरू केले होते. सोबतच आपण पाहिलं होतं प्रबोधनकार ठाकरे यांचं प्रबोधन आणि खाडीलकरांचं नवा काळ. चला नेक्स्ट. बेळगाव साहित्य संमेलनामध्ये कोणत्या समितीची स्थापना झाली? बेळगाव साहित्य संमेलनामध्ये मागील मार्गदर्शन सत्रामध्ये याच्याबद्दलची माहिती आपण अभ्यासली. ठीक आहे, तर संयुक्त महाराष्ट्र समितीची जी स्थापना आहे ती संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती बेळगाव साहित्य संमेलनामध्ये. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती? ठीक आहे, तर हा प्रश्न जो आहे लिपिक टंक लेखकची जी परीक्षा होते तर त्याच्या पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे 2017 हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे जे आपण मागच्याच प्रश्नामध्ये याचं उत्तर दिलं. ठीक आहे, ते म्हणजे बेळगाव साहित्य संमेलन. तर बेळगाव साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहू आपण. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले होते? कवी कोणत्या कवीने केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असं वर्णन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलं होतं. ठीक आहे, तर हा प्रश्न जो आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 2016 विचारण्यात आला होता. ठीक आहे, 2016 राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. नेक्स्ट, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायचा आहे. ठीक आहे, बघा किती डोकं लागतं तर आपलं. ठीक आहे, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायचा आहे ते पक्के महाविदर्भवादी होते. महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजयराव गाडगिळांची कल्पनाही त्यांना मान्य नव्हती. त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असे सतत वाटे. ठीक आहे, यांच्याबद्दल बरंच असं स्पष्टीकरण दिलं होतं मी आपल्याला आठवत असेल तर. ठीक आहे, चला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बापूजी अणे. ठीक आहे, बापूजी अणे यांनीच एक भीती वर्तवली होती की पुढे जाऊन समजा मध्य प्रांतातील मराठी भाषिक भाग ज्याचा उल्लेख विदर्भ म्हणून असा केला जात होता हा समजा संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील होत आहे तर पुढे जाऊन मग पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचं वर्चस्व महाराष्ट्रावरती निर्माण होईल आणि विदर्भ जो आहे तो दुर्लक्षित राहील अशा पद्धतीची भीती बापूजी अणे यांनी वर्तविली होती आणि म्हणूनच सुरुवातीपासून महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असं त्यांना वाटत होतं. कोण? तर बापूजी अणे. मी तुम्हाला याचंही उदाहरण देऊन सांगितलं होतं की यांचे जे सुपुत्र आहेत बापूजी अणे यांचे श्रीहरी अणे ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री असताना महाधिवक्ता हे पद भूषवलं होतं त्यांनी सुद्धा ते एक विदर्भवादी चळवळ विदर्भामध्ये सुरू केली आहे. समजा आपल्यापैकी कोणी विदर्भातले असतील तर. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा, इसवी सन 28 जुलै 1946 रोजी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची सभा मुंबईमध्ये भरली होती तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते? मी याच्याबद्दलची माहिती मित्रांनो ऑलरेडी आपल्याला सांगितली आहे. ठीक आहे, महाराष्ट्र एकीकरण परिषद. चला तर या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद संपन्न झाली होती 28 जुलै 1946 रोजी मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. सी डी देशमुखांबद्दलची पुढील विधाने सत्य की असत्य ते ओळखायची आहेत. ठीक आहे,
चला सांगा पटकन. हा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून टॅक्स असिस्टंटच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. ठीक आहे, 2016 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे, चला तर या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर दिलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, ते म्हणजे पर्याय क्रमांक एक, सर्व विधाने सत्य आहेत. सर्व विधाने जी आहेत ते सत्य आहेत. आता या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी एक माहिती अभ्यासली होती की मोरारजी देसाई यांनी सरकारने केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ, ठीक आहे, निषेधार्थ म्हणू आपण किंवा गोळीबारामध्ये 106 लोक जी आहेत ती हुतात्मा झाली होती आणि त्याच्या निषेधार्थ मग यांनी आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा जो आहे तो दिला होता. ठीक आहे, सोबतच म्हणून आपल्याला हेही एक कारण होतं की मुंबईचा समावेश महाराष्ट्रात न झाल्यामुळे किंवा त्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता, त्याच्यातले 106 लोक हुतात्मा झाले होते, ती गोष्ट तर असेलच, त्याच्या निषेधार्थ सुद्धा यांनी राजीनामा दिला होता असंही आपल्याला अर्थ काढता येईल. ठीक आहे, चला असो, नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर पहा, त्यानंतरचा प्रश्न आहे 15 नोव्हेंबर 1955 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींवर संसदेत चर्चा झाली. यावेळी एका संसद सदस्याने इशारा दिला होता की मुंबई या राजधानीसह संयुक्त महाराष्ट्र याशिवाय काहीही मान्य होणार नाही, हे सदस्य कोण होते? चला याच उत्तर पाहूयात आपण. याच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी गाडगीळ जी आहे त्याच उत्तर होत. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा, सर्व मराठी क्षेत्र एका राज्यास मोडावयास हवे या तत्वाच्या बाजूने खालील पैकी कोण होते व कोण विरोधात? ठीक आहे, आता पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत असतील, काही विधाने दिसत असतील, ही आपली निश्चित करून ठेवा. मी ऑप्शन सांगतोय, लगेच आपल्या स्क्रीनवरती ऑप्शन दिसतील. ठीक आहे, तर कोण कोण जे आहे की सर्व मराठी क्षेत्र एका राज्यात मोडावयास हवे या तत्वाच्या बाजूने होते आणि कोण विरोधात होते, ते एक आपल्याला बनवायचं आहे या जे विधानं दिली आहेत आपल्याला त्याच्यामधून. ठीक आहे, मी पर्याय तुम्हाला लगेच दाखवतोय, कोण कोण विरोधात होते आणि कोण कोण समर्थनार्थ होते. चला पर्याय बघा. पर्याय आहेत अ ब क तत्वाच्या बाजूने आणि ड इ फ ग विरोधात. ठीक आहे, अ ब ड तत्वाच्या बाजूने आणि क इ फ ग विरोधात, अ ब क इ तत्वाच्या बाजूने आणि ड फ ग विरोधात, अ ब क फ तत्वाच्या बाजूने आणि ड इ ग विरोधात. ठीक आहे, बघा याच्यामध्ये म्हणू आपण सरळ सरळ जर सांगायचं झालं आपल्याला या ठिकाणी, तर मराठी साहित्य संमेलन म्हणू आपण तत्वाच्या बाजूने होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषद जी आहे ती तत्वाच्या बाजूने होती म्हणू आपण, संयुक्त महाराष्ट्र समिती ती सुद्धा तत्वाच्याच बाजूने होती. ठीक आहे, नागपूर करार मध्ये जेच संयुक्त महाराष्ट्रातील नेत्यांनीच हा करार पार केला होता, त्याच्यामुळे हे तत्वाच्या बाजूने होते असं आपल्याला म्हणता येईल. धार कमिशनने आपल्या अहवालात म्हटलं होतं का संयुक्त महाराष्ट्र जे आहे ते बनविण्यात यावं, नाही, जेव्हीपी समितीचा सुद्धा विरोध होता, सोबत राज्य पुनर्निर्धारणासाठीचा जो फाजल अली आयोग होता तेही विरोधात होत. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हे जे आहेत हे विरोधात आणि हे तत्वाच्या बाजूने उरलेले इतर. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक 4 बरोबर राहिलाय. पर्याय क्रमांक 4, ठीक आहे, ड ई ग विरोधामध्ये. ठीक आहे, चला त्यानंतर पहा, पर्याय क्रमांक 4 याच बरोबर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 28 नोव्हेंबर 1949 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती विषयीचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणी मांडला, हे आपण पाहिलं होतं ऑलरेडी. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, आचार्य अत्रे आणि आर डी भंडारे यांच्याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी पाहिली आहे आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये, की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठराव मुंबई महानगरपालिकेमध्ये मांडला होता, मात्र जे मोरारजी देसाई होते या मोरारजी देसाईंनी याला विरोध केला होता. ठीक आहे, मग हा जो ठराव आहे हा मंजूर सुद्धा झाला होता आपण पाहिलं होतं. ठीक आहे, 55 विरुद्ध 35 मतांनी असं काहीतरी ते मंजूर झालं होतं. ठीक आहे, चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आचार्य अत्रे आणि आर डी भंडारे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, मुंबई महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईस तोवर कोणी काय म्हटले होते. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अ ब क ही 3 विधाने आहेत आणि प फ र यापैकी कोणी कोणी ती म्हटली होती ते आपल्याला ओळखायचं आहे.
जसं मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील. ठीक आहे, असं कोणी म्हटलं होतं ते तुम्हाला प फ आणि र मधून ओळखायचं आहे. तर त्यानुसार आपल्याला क्रम कसा लावायचा आहे, अ च्या पुढे प, ठीक आहे, ब च्या पुढे फ, क च्या पुढे र, असं क्रम लावायचा आहे सरळ सरळ. म्हणजे काय राहील, अ प ब फ क र अशा पद्धतीचा क्रम जो आहे तो क्रम सिक्वेन्स जो आहे तो लावून ठेवायचा आहे. मी पर्याय दाखवतो आपल्याला. अ च उत्तर समजा प असेल तर अ च्या पुढे प, त्यानंतर मग ब च्या पुढे, ब च उत्तर समजा फ असेल तर त्याच्या पुढे फ, तर कसं राहील ते उत्तर आपलं, अ प ब फ क र अशा पद्धतीचं एकंदरीत सिक्वेन्स आपल्याला तो लावून तयार करून ठेवायचा आहे. मी पर्याय किंवा ऑप्शन्स आपल्या स्क्रीनवरती दाखवतो, मग त्याच्यामधून आपलं अचूक उत्तर जे आहे ते ओळखायचं आहे. हे जी विधाने आहेत तीन, ती प फ र या विधानांपैकी कोणी कोणी म्हटली होती, ठीक आहे, ते सिक्वेन्स वाईज आपल्याला लावायचं आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य चंद्र आकाशात चमकत राहतील. मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाहीत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे. चला पर्याय दाखवतोय मी पर्यायात. चला, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं होतं अ प ब फ क र तेच उत्तर होत. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कुठे झाली. संयुक्त महाराष्ट्र सभा, आपण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील टप्पे अभ्यासले होते, त्यामध्ये पहिली होती संयुक्त महाराष्ट्र सभा, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषद, बेळगाव मध्ये स्थापन झालेली संयुक्त महाराष्ट्र समिती होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 जे आहे ते याचं उत्तर आहे. ठीक आहे, आणि सविता नागमल यांनी विचारलं आहे, प्लीज समजून सांगा ना मागचा क्वेश्चन. हो, मागचा क्वेश्चन समजावून सांगतोय. ठीक आहे, मी तुम्हाला हे समजावून सांगण्यासाठीच इथे आहे अवेलेबल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठले प्रॉब्लेम झाले तर नक्की विचारा. ठीक आहे, जसं पहा मागच्या क्वेश्चनच्या संदर्भामध्ये सांगतो मी, या क्वेश्चन वरतीही येतोय. ठीक आहे, पण मागच्या क्वेश्चन जो आहे तो सांगून देतो. इथे विधाने दिली होती ही अ ब आणि क, ती कोणी कोणी म्हटली होती हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तीन नाव, शंकरराव देव असतील, सका पाटील असतील, मोरारजी देसाई असतील. ठीक आहे, तर अशाच पद्धतीचा प्रश्न हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, आणि अशाच पद्धतीचा क्रम दिलाय, मी काही चेंजेस याच्यामध्ये केले नाहीये. त्याच्यामध्ये काय की अविधान कोणी म्हटलं होतं ते आपल्याला ओळखायचं आहे प फ आणि र मधून. ठीक आहे, अविधान म्हटलं होतं शंकरराव देव यांनी, अ नंतर प, त्यानंतर पहा ब विधान जे आहे ते म्हटलं होतं स का पाटील यांनी, तर ब नंतर फ. ठीक आहे, आणि क विधान जे आहे ते म्हटलं होतं मोरारजी देसाई यांनी, तर क नंतर र. तर असा तो जो क्रम आहे आपल्याला ऑप्शनमध्ये अ प ब फ आणि क र असा क्रम असलेला जो पर्याय असेल तो पर्याय सिलेक्ट करायचा होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक जो 3 आहे तो 3 बरोबर आहे. आता कळलं सविताजी. चला या क्वेश्चनच्या संदर्भामध्ये पहा, आता याही क्वेश्चनच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही म्हणू आपण गैरसमज किंवा संभ्रम होते त्याच्याही बाबतीमध्ये आपण पाहू. 12 मे 1946 मध्ये पहा, आपण याच्याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती पाहिली होती संयुक्त महाराष्ट्र समिती. ठीक आहे, जी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रल्हाद केशव अत्रे, प्र के अत्रे यांनी मांडलेल्या ठरावानुसार संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र ही जी आहे संयुक्त महाराष्ट्र सभा. ठीक आहे, तर या संयुक्त महाराष्ट्र सभेची जी स्थापना आहे ती स्थापना झाली होती इथे मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, तर ती एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची. संयुक्त महाराष्ट्र समिती बेळगावची वेगळी, त्यानंतर पहा की 11 जे बिगर काँग्रेसी पक्ष होते यांनी सुद्धा संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती. कुठे? तर पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये. ठीक आहे, ती संयुक्त महाराष्ट्र समिती वेगळी आणि बेळगाव साहित्य संमेलनामध्ये स्थापन झालेली वेगळी. आणि ही आपण पाहिली होती की शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये या संयुक्त महाराष्ट्र परिषद किंवा सभेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, त्यानुसार या प्रश्नाचं अचूक उत्तर राहील मुंबई. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त महाराष्ट्र परिषद चे अध्यक्ष कोण होते. आताच समजावून सांगितले,
संयुक्त महाराष्ट्र परिषद किंवा सभेचे अध्यक्ष कोण होते? अगदी बरोबर. तर पर्याय क्रमांक चार, पर्याय क्रमांक चार जे आहे, शंकरराव देव हे या संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष होते. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? डोळे झाकून सर्वांनाच उत्तर येईल याच. तर सी डी देशमुख जे आहे ते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतरचा पहा, खालील पैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही? आता ओळखायचं आहे आपल्याला. मला वाटते सर्वांचीच उत्तरं जी आहेत ती अगदी बरोबर आहेत. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष, कारण आपण तेच पाहिलं होतं संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये 11 बिगर काँग्रेसी पक्ष. ठीक आहे, सरळ एक शब्दामध्ये आपण पाहिलं होतं की 11 बिगर काँग्रेसी पक्ष एकत्र आले होते आणि त्यांनी मग संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पहा. सन 1940 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली. 1940 विचारलाय, 1940 मला वाटते आपण 1941 लिहिलंय, ते थोडं करेक्शन करून घ्या. ठीक आहे, आपल्या नोट्स मध्ये पण मी सांगितलं होतं आपल्याला, एक वाक्य मी स्लाइड मध्ये ऍड केलं होतं की 1941 साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना स्थापन झाली. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 1941 ऐवजी 1940 करून घ्याल तुम्ही. ठीक आहे, चला तर उत्तर आहे याच रामराव देशमुख. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन या घटकावरती विचारण्यात आले होते. त्या प्रश्नांचा आढावा आपण आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये घेतला. ठीक आहे, तर आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये ज्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलना संदर्भात आपण माहिती पाहिली तेथील प्रश्नांचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. आय होप की आजच्या मार्गदर्शन सत्रातील सर्व ठळक मुद्दे आपल्या लक्षात आले असतीलच. ठीक आहे, तर याबरोबरच मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू सो मच. मी स्लाइड्स रिपीट करतोय ऑब्विसली. नाही, मागच्या लेक्चर्सच्या स्लाइड्स प्रणिताजी, संयुक्त महाराष्ट्र परिषद आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचं सेमच आहे ना? ठीक आहे, नाही ही जी संयुक्त महाराष्ट्र समिती आहे ही संयुक्त महाराष्ट्र समिती दोन ठिकाणी आपण याचा उल्लेख पाहिला होता नेहा. ठीक आहे, एक पाहिलं होतं आपण बेळगाव साहित्य संमेलनाच्या वेळी आणि एक पाहिलं होतं पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये. ठीक आहे, आणि जी आपण संयुक्त महाराष्ट्र सभा पाहिली ती होती 1940 रामराव देशमुख, आणि जी संयुक्त महाराष्ट्र काय म्हणू आपण संयुक्त महाराष्ट्र सभा जी सॉरी संयुक्त महाराष्ट्र परिषद पाहिली ती होती शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखालची. ठीक आहे, शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखालची, तर ती एक जी गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली आणि संयुक्त महाराष्ट्र सभा जी आहे ती रामराव देशमुख. मी परत एकदा सांगतोय पा, कन्फ्यूज नका हो. 1940 मुंबई या ठिकाणी रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा. त्यानंतर पहा, बेळगाव साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती. ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्र समिती, त्यावेळी मी आपल्याला सांगितलं होतं प्रह्लाद केशव अत्रे, ठीक आहे, यांनी मांडलेल्या ठरावानुसार त्याची स्थापना झाली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा आपण पाहिली होती संयुक्त महाराष्ट्र परिषद. ठीक आहे, जी महाराष्ट्र एकीकरण परिषद शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती, त्या परिषदेमध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. आणि मग पुन्हा आपण पाहिलं होतं संयुक्त महाराष्ट्र समिती जी या 11 बिगर काँग्रेसी पक्षांनी काँग्रेसला निवडणुकांमध्ये टक्कर देण्यासाठी स्थापन केली होती. ठीक आहे, तिची स्थापना झाली होती पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये. ठीक आहे, तर हे संपूर्ण ज्यावेळी नोट्स तुम्ही पाहाल तर त्यावेळी ते आपल्या लक्षात येईल. ठीक आहे नेहा, हा तर ते ज्यावेळी नोट्स तुम्ही पाहाल ते लक्षात येऊनच जाईल तुमच्या नेमकं काय फरक आहे. तर संयुक्त महाराष्ट्र सभा आधी, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषद आणि त्यानंतर परत संयुक्त महाराष्ट्र समिती. ठीक आहे, फक्त संयुक्त महाराष्ट्र समितीतला फरक आपण पाहिला होता, एक बेळगाव साहित्य संमेलनामध्ये आणि दुसरी जी होती ती 11 बिगर काँग्रेसी पक्षांकडून स्थापन करण्यात आली होती.